आता पुण्यात आहे आणि पुण्यात मी एक सहज पटकन आपल्याला रिक्षा तर हवी असते, रिक्षाने आपण जात असतो आणि मी पटकन एक रिक्षा पकडली इकडे, तर मला ती रिक्षा पाहूनच मला इतकं मस्त वाटलं, खूप भारी रिक्षा मला मिळाली इकडे. आपण पुण्यात तक्रारी करत असतो रिक्षावाल्यांच्या, पण काही काही रिक्षा फार भारी असतात आणि रिक्षावाले पण एक नंबर असतात. आणि मला आता असेच एक खूप छान रिक्षावाले भेटलेले आहेत ज्यांचं नाव आहे केशव गनबोटे. आता मी तुम्हाला ती रिक्षा दाखवते आणि त्यांना पण आपण भेटूया आणि त्यांची रिक्षा का स्पेशल आहे ते पण आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे आहेत केशव गनबोटे आणि यांची ही भारी रिक्षा आहे केशवदादांची. आणि तुम्ही पाहू शकता की इकडे मोफत पाणी सेवा आहे. आपण आपल्याला नेहमी आपण इकडून तिकडे जात असतो पण पाणी मिळायला नेहमी प्रॉब्लेम असतो, पटकन नाही तर बिसलेरीचं वॉटर घ्यावं लागतं, पण इथे यांची मोफत पाणी सेवा आहे. आपण इथे पाहू शकतो छान त्यांनी कूलर इथे ठेवलेला आहे, थंड पाणी इथे मिळतं आहे आपल्याला, फ्री ड्रिंकिंग वॉटर टू ऑल. आणि मला हे खूप छान वाटलं. आणि इथे अजून बऱ्याच छान छान गोष्टी आहेत, इथे काही पुस्तकं आहेत छान, नंतर हे सगळं आपण पाहू शकतो. बरं, जीपे फार महत्त्वाचं असतं तर ते पण आहे, कारण सध्या सुट्ट्या पैशांचा प्रॉब्लेम येत असतो. इथे डस्टबिन वगैरे पण ठेवलेलं आहे आणि खूप भारी आहे ही. आपण आता त्यांनाच भेटूया आणि त्यांनाच विचारूया की का त्यांची ही रिक्षा स्पेशल आहे. आणि आपण पाहूया ही रिक्षा इतकी इथे मस्त आहे, फ्री ड्रिंकिंग वॉटर. पुण्यात तुम्ही कुठेही त्यांना भेटू शकता. आणि दादा खूप छान वाटलं तुमची रिक्षा पाहून, धन्यवाद. आणि खूप आभारी आहे तुम्ही ज्या माझ्या आयुष्या छोट्याशा कन्सेप्ट बद्दल एवढं तुम्ही खूप म्हणजे खूप कौतुक करता या गोष्टीचा. खरंच आनंद वाटतो की असं पाहून अजून कोणी ह्याच्याबद्दल प्रेरणा घेऊन माझ्यापेक्षा चांगल्या गोष्टी कराव्यात की ही मी अपेक्षा वाढव. आणि हे सगळं मला सांगा, तुम्ही कधीपासून ही रिक्षेत मोफत पाणी सेवा सुरू केली? मोफत पाणी सेवा करून मी 3 वर्ष झालेले. अच्छा. कोविड मध्ये पण माझी रिक्षा चालू होती. ओके. आणि कोविड मध्ये तेव्हा तर जास्त उपयोग झाला असेल लोकांना. खूप खूप. अरे वा. कारण आम्हाला बाहेर मुंबईत कदाचित असे वेगळे रिक्षावाले भेटतात, पण पुण्यात फार कमी वेळा असे एकदम ग्राहकांची एवढी काळजी घेणारे रिक्षावाले भेटतात, तर छान वाटलं खरंच. महत्वाची गोष्ट आहे, आनंद खूप महत्वाचा आहे. आणि आपण आपल्या बरोबर न साठवता समोरच्या बरोबर शेअर करणं खूप मोठी गोष्ट आहे. वा वा, क्या बात आहे. जर मी असं कन्सेप्ट घेऊन जर माणसं खरंच आनंदी होत असेल तर असं वाटतं देवाची खाली पाठवून काही चुकी नाही केली. अरे वा, म्हणजे नक्की लहानपणापासून आवड आहे. सहकार्य करावं आपल्याकडे बघून 4 लोकांनी आनंदी व्हावं आणि त्यांच्या उपयोगाला आपण येणं. हला खरंच वर देवाकडे जर गेलो देवा असल्यानंतर तर देवाला मी एक गोष्ट सांगू शकतो, मी खाली माणूस म्हणून गेलो आणि माणूस म्हणून वर आलो. अरे क्या बात. तर आता मी यांच्याबरोबर मस्त इथे गप्पा मारतीये आणि तुम्ही पाहू शकता ही रिक्षा इकडे आता मी गाठली आहे छान. आणि फक्त एवढंच नाही आहे, म्हणजे हे केशवदादा आपले रिक्षावाले तर एक नंबर आहेत, प्रश्नच नाही. त्यांनी एवढी छान सेवा देत आहेत ते ग्राहकांना. आणि त्याही पलीकडे ते खूप छान कलाकार पण आहेत, तर त्याही बद्दल त्यांनाच विचारूया आपण. ते खूप छान कलाकार आहेत, ते खूप छान डान्स करतात आणि हे मी पटकन ओळखलं, कारण इकडे एक डान्स असं लिहिलेलं पण होतं केशव गनबोटे डान्स. त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल पण आहे केशव गनबोटे याच नावाने. तर दादा आता त्याबद्दलही आम्हाला सांगा, डान्सची आवड कधीपासून? खूप लहानपणापासून. आणि माझे बरेच जण सगळेजण म्हणतात कुणाचं बघून कुणाचं बघून, असं काय नाही. त्या बात आहे दादा, एक झलक होऊन जाऊ दे इकडे आपणच. काय रे, कुठल्याही प्रकारे झलकून एखादी छोटीशी स्टेप होऊन जाऊ. त्यासाठी म्युझिक लावा लागेल. चालेल, वेट करा. चालेल चालेल. आता दादा म्युझिक लावणार आहे, तोवर आपण यांची रिक्षा बघूया. हे बघा, इफ आय कॅन डू इट देन वाय कांट यू, असा पॉझिटिव्ह मेसेज पण दिला यांनी. यूट्यूब चॅनल आहे यांचं केशव गनबोटे नावाने. भारी रिक्षा आहे एकदम. तुम्हाला कसं वाटलं आता आमच्याशी बोलून? खूप खूप आनंद वाटला की एक जीवनातील एक विशेष आनंद की याला मी असं नाव देऊ शकतो की एक विशेष. आणि
आपण जे मला याला प्रोत्साहित करता आज ही इच्छा होती की माझे कोरिओग्राफर मी ज्यांना खूप मानतो पण ते आता नाही आहेत ते सरोज खान म्हणून. अरे सरोज खान मॅडम क्या बात आहे, खूप म्हणजे क्या बात आहे. आता तर मी एक काही काहीच नसताना एक थोडासा आपला शॉर्ट होता, क्या बात आहे. ज्यावेळेला स्टेजवर येईल त्यावेळेला की बोल नाही सकते क्या होएगा, क्या बात आहे. अरे रिअल तुम्ही स्टेजवर यावं लवकरच, एखाद्या शो मध्ये पण आम्हाला तुम्हाला पाहिजे इच्छा आहे. धन्यवाद. आणि तुमचा आवडता हिरो कोण आहे, डान्सिंग हिरो? तसे मुकुटामध्ये खूप हिरे असतात आणि तसे याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर तीन चार जण तीन जणांची जरी नावं घेऊ शकतो की त्या तिघांना मी एकच नंबर देऊ शकतो. कोण आहे? एक ऋतिक रोशन, क्या बात आहे. दुसरा गोविंदा आणि तिसरा राघव. ओके, राघव जिंदालकर त्यांचं नाव ऐकायचे. क्या बात आहे, रिअल मध्ये आणि आनंद वाटेल जर त्यांच्या समोर काहीतरी तिथे होऊन खाल्लं स्टेजवर यायला मला अशी खूप इच्छा आहे. ज्याला आपण स्टेजवर असेल तेव्हा क्या बात आहे. खूप छान वाटलं दादा, खूप खुश केलं तुम्ही आम्हाला. आणि तुमची मोफत पाणी सेवा फार महत्वाची आहे. पाणी हे जीवन असतं आणि पाणी हे जीवन ते देत आहेत सगळ्यांना. या निमित्ताने रिक्षात मोफत पाणी सेवा ठेवलेली आहे. खूप छान थंड पाणी आहे ते पण मी आता पाहिलं. खूप छान वाटलं दादा आणि असंच की प्रॉब्लेम मस्त, तुमचं छान भरारी होऊ दे.